आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत अकोल्याचे आदरणीय श्री सुनील देशपांडे दादा। सुनील देशपांडे दादांबद्दल खूप काही बोलण्यासारखं सांगण्यासारखं आहे। श्री सुनील दादा एक उत्तम प्रवचनकार आहेत, पण त्याबरोबरच ते एक उत्तम लेखक आणि कवी सुद्धा आहेत। तर असे थोर सुनील दादा, आदरणीय सुनील दादा आपल्याला आज वक्ता म्हणून लाभलेले आहेत। असं आहे की जेव्हा आपण समर्थ रामदास स्वामी म्हणतो ना, तेव्हा कल्याण स्वामी आपोआपच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। तसंच गजानन महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बंकटलाल, भास्कर पाटील, पितांबर महाराज, बाळाभाऊ असे भक्त डोळ्यासमोर उभे राहतात। या भक्तांच्या पायऱ्या आपण जर चढून गेलो तर आपल्याला आपली माऊली, आपल्या माऊलीपर्यंत आपण अधिकच लवकर पोहोचू। आपल्याला आपल्या श्री गजानन विजय ग्रंथातले अनेक प्रसंग माहितीच आहेत, परंतु सतत अभ्यासपूर्ण दृष्टीने त्याच सतत मनन आणि चिंतन करत गेल्याने माऊलीने बंकटलालाचे काही विशेष पैलू सुनील दादांना उलगडवून दाखवले आणि आज आपल्या समोर त्या बंकट भक्ताचे हे विशेष पैलू उलगडून दाखवणार आहेत आदरणीय श्री सुनील दादा। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी, महाराज स्वामी, योगी राज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी, योगी राज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी, परब्रह्म सच्चिदानंद जे श्री सद्गुरुमूर्ती, श्री सद्गुरुमूर्ती, महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, सदैव मुची घ्यावी सेवा ही असे प्रार्थना, सदैव मुची घ्यावी सेवा ही असे प्रार्थना, से प्रार्थना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज, परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। अत्यंत सुंदर योग असा जुळून आलेला आहे। अहो, आपल्या महाराजांचं गुणगान, आपल्या महाराजांचं स्तवन आणि आपल्या महाराजांच्या लीलांचं संकीर्तन करायला मिळणं, ऐकायला मिळणं, आपसामध्ये चर्चेला आणायला मिळणं, याच्यासारखं दुसरं आनंदाचं भाग्य नाही। म्हणजे आपण आपल्या पूर्वसुकृताला अनेक धन्यवाद द्यायला पाहिजेत की आपल्याला हे करता येतं, आपल्याला हे सुचतं आणि आपल्याला हे अवगत होतं। इतकं छान आहे की महाराजांची कुठलीही कथा, महाराजांचा कुठलाही प्रसंग, महाराजांची कुठलीही लीला, कृपा प्रसाद ज्यावेळेला आपण एकमेकांना सांगतो ना, त्यावेळेला आपल्या मनातून जे महाराजांचं भावपूजन होतं ना, ते अत्यंत विलोभनीय असतं। आपल्याला आवडतं ना, मग आपल्या महाराजांना आवडेल। आणि असाच एक अत्यंत तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन मी आपल्या समोर विनम्रपणे सादर होतो आहे। मी काही फार मोठा विद्वान नाहीये, तुमचा एक गुरुबंधू म्हणूया, आपल्या परिवारामधला एक सर्वसामान्य एक विद्यार्थी, अभ्यास करणारा, महाराजांच्या विषयी जे मनामध्ये आधीपासून कुतूहल वाटत आलेलं आहे, त्या कुतूहलाने महाराजांच्या प्रतिमेसमोर, महाराजांच्या ग्रंथासमोर, महाराजांच्या चरित्रासमोर थक्क होऊन महाराजांना पाहणारा,
एवढा मोठा अवतार आपल्यासाठी झाला. आपण किती भाग्यवान की आपण महाराजांच्या सावलीमध्ये आलो, जन्मोजन्मीच्या भाग्याने तव चरणी आलो असं आपण आपल्या सद्गुरुरायांना म्हणतो ना, की महाराज किती मोठं आमच्या पूर्वजांनी आमच्या पाठीमागे पुण्याईचं धन जोडून ठेवलं आहे की जेणेकरून आम्हाला तुमच्या चरणापाशी यायला मिळतं. आणि असा विचार केला ना की खरोखरच पूर्व सुकृताचं केवढं मोठं बळ आपल्या पाठीशी आहे याचा प्रचिती आणि प्रत्यय येतो. मन आनंदित राहतं. असतील तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेले प्रापंचिक काही विवंचना, काही दोष असतील, काही समस्या असतील, हे असं आपण महाराजांचे आहोत असं मनाला वाटून गेलं ना की ते सगळे दोष, सगळ्या चुका, सगळे प्रमाद, सगळ्या काय म्हणू आपण आपल्या पाठीमागे लागलेल्या सगळ्या ज्या विवंचना आहेत ना, दुःख आहेत ना, ते अशी छोटे छोटे खुजे खुजे वाटायला लागतात. आणि या चराचरामध्ये आपण किती श्रीमंत आहोत, किती भाग्यवान आहोत असं वाटायला लागतं. आणि हा ध्यास निधिध्यास ठरतो. आणि याच ध्यासाने आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या निकट जाण्याची संधी मिळते. उपासनेचे जे काही मार्ग आहेत ना, त्यापैकी सगळ्यात मला आवडणारा मार्ग काय माहितीये का, की आपण आपल्या सद्गुरूंच्या निकट जाणे, अधिक वेळ त्यांच्या सान्निध्यामध्ये राहणे, आणि त्यांचं अवतारत्व, त्यांचं संतत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, विभूतिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ही मला असं वाटतं की माझ्या मते सगळ्यात चांगली साधन आहे. अहो, ते निराकार निर्गुण स्वरूपामधले आपल्यासाठी आकारामध्ये आलेले आहेत, आपल्यासाठी ते आलेले आहेत. त्रिगुणातीत, त्रिगुणाच्या अतीत आहेत ते. त्रिगुणातीत तू सगुणात आला, आम्हासाठी रे सद्गुरु रूपले आला असं आपण आपल्या सद्गुरु रायाला म्हणतो ना. ते आपल्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळं ते आपल्यासाठी जरी आले तर आपली भूमिका काय आहे, तर मग त्रिगुणातीत तू सगुणात आला, आम्हासाठी रे सद्गुरु रूपले आला, मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया. गुरुराया आपण कोण आहात, गुरुराया आपलं येण्याचं कार्य काय आहे, म्हणजे निमित्त काय आहे, आपल्याला आम्ही कसं ओळखायचं, आपलं मूळ स्वरूप काय आहे. आपण तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहात असं सांगणारे आम्हाला सांगून गेलेत, पण अजूनही आम्हाला नीट स कळलं नाही. जसं एखादं लहान मूल मोठं होईपर्यंत आपल्या आईला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही, तिचं वात्सल्य अनुभवतं, पण आई नावाचं आपल्याशी जोडलेलं जे नातं आहे त्याची व्याख्या त्याला आयुष्यभर करता येत नाही. बरं, तसं आपल्या सद्गुरायाच्या बाबतीत सद्गुरायाचं आकलन आपण कसं करावं असं दिवसेंदिवस आपल्याला वाटत जात. म्हणून सद्गुरूंच्या निकट जाणं, त्यांच्या सान्निध्यात जाणं, त्यांच्या कथा वाचणं, त्यांची पारायण करणं, त्यांच्यासाठी नाना प्रकारच्या उपासना करणं हा आपला एक सेवा धर्म ठरतो. मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया. मी तरी निदान माझ्या सद्गुरुरायांच्या चरणी ज्यावेळेला उभा राहतो ना, त्यावेळेला शेगावच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर महाराज आपण कोण आहात एक थोडस कणभर मला समजेल अशा पद्धतीने मला बुद्धी द्या ना. महाराज म्हणतात की अरे, एवढा दासगणू महाराजांनी लिहिला 21 अध्यायाचा लिला चरित्र ग्रंथ तू वाचतो ना, मग त्याच्यामध्येच तो सगळं आहे. तुला माझं खरं रूप तर इतक्या लवकर काही आकळता येणार नाही. सद्गुरूंची कृपा अनुभवणं आणि ती पदरी पाडून घेणं याच्यासाठी आपल्यामध्ये क्षमता असावी लागते ना. आपण त्यांना सद्गुरू ज्या वेळेला म्हणतो ना, त्यावेळेला आपण सत्शिष्य व्हायला पाहिजे. हे नातं आपणही निभवायला पाहिजे ना. ते जर सद्गुरु आहेत तर आपणही सत्शिष्य व्हायला पाहिजे. मग महाराज म्हणतात तुला सत्शिष्य व्हावं लागेल माझं खरं रूप समजून घेण्यासाठी. मग असं करणं गजान विजय ग्रंथामध्ये तर माझ्या भक्ताची मांदियाळी आहे, त्यांच्या दारावर उभा राहा. बंकटलाला पासून भायजाभाई पर्यंतच्या संतांच्या अंगणामध्ये जाऊन झोळी पसर, सांग की कसं सद्गुरूंच्या चरणी समर्पित व्हायचं असतं, कसं अध्ययन करायचं असतं, कशा प्रकारे त्यांना बघायचं असतं, आणि कसं स्वतःला रीत करत करत शून्यवत करून हे सद्गुरूंचं अनंत कोटी ब्रह्मांड नायक रूप कसं अनुभवायचं असतं. आणि ही अशी प्रेरणा जणू काही आपल्याला श्रोते हो मिळाली असावी आपल्या सद्गुरूकडून. आणि म्हणून आज आपण भेटतो आहे आणि
आजचा आपला विषय आहे की श्रींच्या उपासनेमधला सेवाधर्म, आणि त्या सेवाधर्मामध्ये पूजनीय वंकटलालांची सेवा, श्रद्धेय वंकटलालांची सेवा, की ज्यांनी आपल्याला आपले महाराज मिळवून दिलेत, अवतरलेत महाराज माघवद्य सप्तमीला, शके 1878 इसवी सन 23 फेब्रुवारी, सगळे माहिती आहे आपल्याला, आपण अध्याय पहिलाच वाचतो ना. आणि पहिलं दर्शन कोणाला झालं असेल तर आमच्या वंकटलाला झालं. तिथे हजारो लोक गेले, त्या रस्त्याने हजारो लोक त्या दिवशी गेले असतील ना, त्या माघवद्य सप्तमीला शके 1800 ला. देवदास पातुरकरांच्या घरी एक समारंभ आहे आणि त्यासाठी शेगावचे लोक निमंत्रित आहेत. संतांच्या घरचा प्रसाद म्हणून सगळेजण तिथे आलेले आहेत. नाना महाराज पातुरकर संत आणि त्यांच्याच गादीचे वारसदार म्हटल्यानंतर देवीदास पातुरकर, त्यांच्या घरच्या एका घरगुती समारंभाची जेवणावळ म्हटल्यानंतर प्रसादच ना संतांच्या घरचा. आणि अशासाठी लोक तिथून गेले असतील, काही वाटेने पण गेले असतील ना त्या वडा खालून, प्रश्नच नाही. पण केवळ बंकटलाला काय ती दिठी कशी काय प्राप्त झाली असेल, बंकटलालाच्याच लक्षात कसं आलं मला सांगा. साधारणपणे नियम असा आहे की चमत्कारानंतर नमस्कार असतो, इथे मात्र उलटे बरं. श्रींनी श्रींच खरं रूप दाखवण्याच्या आधी शरणागत आलेले वंकटलाल आहेत. श्रींनी श्रींच अवतारत्व प्रचिती प्रत्ययाला आणून देण्याच्या आधी वंकटलालांनी आपल्या कर्तव्यविधीला जाग करून श्रींचा निधिध्यास हृदयामध्ये स्थापित केलेला आहे. महाराजांच्या लीला नंतर रडत गेल्या. म्हणजे बंकटलालाचा जो सेवाधर्म आहे तो सेवाधर्म माझ्यासारख्या एका सर्वसामान्य विद्यार्थी साधकाच्या बाबतीत एक अध्ययनासाठी असलेला अध्याय आहे. माझे महाराज मला कळतील, कदाचित याने पुढच्या जन्मात कळतील, तो माझा दूरवरचा प्रवास आहे. पण पहिली पायरी माझी अशी आहे की मला बंकटलालापासून भक्तराज भास्कर पाटील मंडळी पितांबर महाराज अहो कितीतरी बायजाबाई पर्यंत कितीतरी भक्त मंडळी आहेत आणि प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं आहे. किंबहुना माझ्या साधनेला संथा जर खऱ्या अर्थाने घ्यायची असेल ना तर बंकटलालाचं चरित्र, भास्कर महाराजांचं चरित्र, पितांबर महाराजांचं चरित्र, बायजाबाईचं चरित्र, असोलकर किती किती जणांचं चरित्र माझ्यासाठी वंदनीय ठरत, पूजनीय ठरत, प्रातस्मरणीय ठरत, अभ्यास करण्यासाठी ठरत आणि सतत आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवण्यासाठी ठरत. म्हणून मी काय केलं, माझ्या मधल्या एका साधारणपणे अभ्यासू वृत्तीला सांगितलं की आपण बंकटलालाचा अभ्यास करायचा. मग बंकटलालाचा अभ्यास करत असताना बंकटलालाच्या व्यक्तिमत्वामध्ये इतके काही पैलू मिळाले. कसं असतं, एखाद्या सद्भक्ताचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो ना त्यावेळेला त्या भक्ताचे आराध्य अर्थात आपले गजानन महाराज हे आपल्याला थोडे कळायला लागतात. किंबहुना असं समजूया की हा शिरस्ताच असा असावा की पहिले शिष्यांचा अभ्यास करा आणि मग त्यांच्या सद्गुरूंचा अभ्यास आपल्याला आपल्या कल्पनेमध्ये बिंबवता येतो. म्हणून आणि बरेचसे पैलू असे आहेत की जे मला सावध करतात, माझ्या भक्तीला शुद्ध करतात, माझ्या निष्ठेला, माझ्या श्रद्धेला, माझ्या निधिध्यासाला परिपक्व बनवतात बंकटलालाच्या माध्यमातून. किती किती पैलू आहेत बघा. मी तर अगदी माझ्या अभ्यासासाठी लिहूनही काढलेत की बंकटलालांचा भक्तिभाव अभ्यासावा, बंकटलालामध्ये असलेली स्वागतशीलता अनुकरण करण्यासारखी आहे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांचा सच्चा भाव हा दुसरा पैलू फार महत्वाचा मला महत्वाचा वाटतो. त्यानंतर त्यांना अखंड निधिध्यास लागलेला आहे. दासगणू महाराजांचे शब्द आहेत, म्हणजे जसं ते वासरू गायीची वाट पाहते ना तसं बंकटलाल आपल्या महाराजांची वाट बघत होते, बरं, पाखराबाणी वाट बघत होते. हा अखंड ज्याला निधिध्यास म्हणतात, निजध्यास म्हणतात, की जो आपल्या शिवाचा आपल्या जीवाला असावा, आपला आराध्याचा आपल्या जीविताला असावा, तो कसा असावा याच्यासाठी जणू वस्तुपाठ म्हणून बंकटलालांचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. अज्ञाधारकपणा कसा असावा,
अहो हे नुसते शब्द तर मला नेहमी वापरतो, बोलण्यामधून वापरतो, माझ्या काही परिचयाचे नाहीत का, मला त्याची व्याख्याही करता येते, पण खऱ्या अर्थाने कृतीमध्ये कसे आणता येते ही आज्ञाधारिकता आणि हा कौटुंबिक एकूपा हे बंकटलालाच्या महाराजांनी त्यांच्यावर कृपा केलेल्या लीला कथा प्रसंगातून आपल्याला पाहायला मिळतं. समान दृष्टी, सम्यकता कशी असावी, समान दृष्टी कशी असावी, योग्य दृष्टी कशी असावी हे बंकटलालाकडनं मला शिकायला मिळतं. अहमपणा, शरणागतीला फळा सगळ्यात मोठा अडसर कुठला असतो माहितीये का, तर अहमपणा. सद्गुरूंची प्राप्ती करून घेण्यासाठी शिष्याला सद्गुरूंची कृपा संपादित करावी लागते. देव आहे रे द्यायला पण पदर नाही घ्यायला अशी एक म्हण आहे आपल्याकडे बघा. माझा देव मला देण्यासाठी आतुरलेला आहे, अनंत हस्ते देण्यासाठी तो तयार आहे, पण मला जर घेण्यासाठी माझ्याकडे योग्य तो पदरच नसेल, किंबहुना वृत्ती नसेल, किंवा माझ्यामध्ये ती क्षमताच नसेल, तर त्यांचं देणं हे मला काही संपादन करता येत नाही आणि त्यासाठी शरणागत व्हावं लागतं. शब्द सोपा आहे, प्रपन्नता किंवा शरणागतता सोपा आहे, पण अत्यंत कठीण आहे. भल्या भल्या लोकांना फार मोठी साधना करावी लागते तेव्हा पुढे शून्य भाव शरणागतता ही येते. आणि आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये या भक्त मानलेल्याच्या बाबतीत जर बघितलं तर सगळे अनन्य भावाने शरण आलेले आहेत. एक सांगू, माझ्या म्हणण्याला तुम्ही अनुमोदन द्याल, सगळ्या भक्तांच्या शेगावकडे येणाऱ्या पद्धती आपापल्या आहेत, वाटाही आपापल्या आहेत, निमित्तही आपापली आहेत. येणारी वाट दिसते पण परतणारी वाट दिसत नाही. जो महाराजांकडे आला ना तो महाराजांचा झाला, किंवा समर्पणाच्या दृष्टीने आले. ती नाही का सांगतात ना हे कीर्तनकार प्रवचनकार मोठे तत्त्वज्ञ की सागरात मिठाची बाहुली आपण ज्याच्या मधून निर्माण झालो त्या आपल्या जन्मदात्याला भेटण्यासाठी जाते ना सागराला, की माझा उद्गम कुठून आहे, मग तू मिठाची बाहुली आहे ना, मग तू सागरामधून मीठ येतं, मग तिथे तुझा उद्गम आहे, मग ती आपल्या जन्मदात्याला भेटायला जाते आणि परत येते का, नाही, ती तिथे विलीन होऊन जाते, संमिलीन होऊन जाते, परतीचा मार्ग नाही. आपण या माझ्या म्हणण्याला अनुमोदन जरूर द्याल की बंकटलाल महाराजांकडे आलेत, महाराजांकडनं अमुक अमुक घेऊन परतण्याची वाट नाही. भास्कर महाराज तर सर्व संघ परित्याग करून महाराजांच्या अहो नावही माहीत नव्हतं. आडगावला प्रसंग जो घडला ना त्यावेळेला हे प्रसंग हे माहित नव्हतं की हे गजानन नावाचं व्यक्तिमत्व विभूतिमत्व संत शेगावला राहतात, शेगावही माहित नाही आणि गजानन महाराज नाही माहित नाहीयेत. आणि कसं तो सगळा विहिरीचा पाणी लागण्याचा चमत्कार महाराजांच्या भास्कर महाराजांच्या पदरी पडला तो दृष्टांत, आणि जिकडे महाराजांची पावलं वळली तिकडे त्याच पावलावर मागे 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 जसं समोर गाई चालते मागे वासरू चालते तसं सगळा संघाचा त्याग करून भास्कर महाराज गेले, परतीची वाट नाही. आमचे बाळव महाराज फार मोठ्या हुद्द्यावर होते, आले मुंबईवरून पहिले अमरावतीला आणि मग शेगावला आले, परतीचा मार्ग नाही. केवढं आपल्या सद्गुरूंच्या ठाई सम्मिलित होण्याचं, समर्पणाच्या नंतर सम्मिलित होण्याचं आणि आपला अंशही उरणार नाही एवढं समर्पण करण्याचं व्रत या लोकांनी धारण केलं होतं आणि आपल्यासाठी तो आदर्श ठेवला. मला सांगा बरं, पण मला का जमत नाही की माझ्यामध्ये अहमपणा असतो. मी शेगावला जातो पण शेगावला जर जाण्याच्या आधी मी परतीचं तिकीट बुक करतो ना, पहिले रिटर्न तिकीट आहे का शेगावला गेल्यानंतर. मी तर आपलं माझं शेगाव 45 किलोमीटर अंतरावर आहे, मग मी इथून सकाळी 7 वाजता माझ्या अकोल्याहून निघालो की परत पटकन माझ्या मित्राला म्हणतो की अरे आपल्याला परतीची ट्रेन आहे की नाही, मग 9 वाजता आपलं दर्शन आटपेल की नाही, पटकन येता येईल की नाही. परतीचं बुकिंग करणं म्हणजे परतीची वाट अधोरेखित करणं, जाण्याची वाट शोधणं हा तर प्रकार गौण वाटतो मला, पण परती पुन्हा माझ्याकडे यायचं म्हणजे मी पण राखून ठेवलं, म्हणजे शरणागतता आपल्याकडे नाही, अहमपणा आपल्याला सोडता आला नाही. बंकटलालाच्या बाबतीत अहमपणा रहित कृती आणि निर्विकल्प मन हे पाहायला मिळतं. साधन सुचिता हा देखील एक फार मोठा भाग आहे बघा. साधन, साधनाच्या व्यतिरिक्त हो नामाचं साधन आहे, पूजेचं साधन आहे, पारायणाचं साधन आहे, परिक्रमेचं साधन आहे, दान अन्नदानाचं साधन आहे, यज्ञाचं साधन आहे. साधनाशिवाय प्रॉपर चॅनल म्हणू आपण, शिरस्ता म्हणू, त्या शिरस्त्याला स्वीकारल्याशिवाय आपल्या ध्येयापर्यंत कसं जाता येईल,
पण ती साधन सुचित असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे. साधन सुचिता आणि दयाळूपणा हा देखील बंकटलालाच्या सेवा धर्मामधला विशेष असा प्रकर्षाने आपल्या लक्षात येणारा किंवा आपल्याला अभ्यासण्यासारखा सारखा महत्वाचा गुण आहे. आठवा येतो शास्त्रसंमत ज्ञान आणि आध्यात्मिक चातुर्यता, चातुर्य, आध्यात्मिक चातुर्य. मला असं वाटतं की मी पुराण नाही वाचलंच चालतं, मला असं वाटलं की मी ग्रंथ नाही वाचले चालतात, मी असं मला असं वाटतं की इतर पंथीय माझे मित्र जे आहेत त्यांचं नाही ऐकलंच चालतं. पण नाही बरं, त्याच्याशिवाय शास्त्र कसं कळेल, त्याच्याशिवाय आध्यात्मिक चातुर्य कसं कळेल. बंकटलालाकडे ते ओतप्रोत होतं आणि शेवटी निर्भयता आणि पराकोटीचं समर्पण. म्हणजे मी नऊ मुद्दे बंकटलालाच्या व्यक्तिमत्वातले माझ्या अभ्यासासाठी. मी तुम्हाला कोणाला काही मार्गदर्शन करणार नाही बरं, तुमचा मला तो अधिकार नाहीये. आणि तुम्ही असे मोठे साधक आहात की त्या साधकांच्या समवेत मी माझ्या या अभ्यासाची उजळणी करून घेतली ना तर मलाच माझं उमजेल, रिअलाइज. म्हणून हा एक क्रम नऊ मुद्द्यांच्या माध्यमातून, म्हणजे बंकटलालाचा भक्तिभाव, स्वागतशील वृत्ती, कर्तव्याची जाणीव, सच्चा भाव, अखंड ध्यास, त्याला नीती ध्यास म्हणू, अज्ञाधारकता आणि कौटुंबिक एकरूपा, समान दृष्टी, अहंपणारहित कृती, निर्विकल्प मन, साधन सुचिता दयाळूपणा, शास्त्रसंमत ज्ञान आणि आध्यात्मिक चातुर्य आणि निर्भयता आणि पराकोटी समर्पण हा बंकटलालाच्या सेवाभावाचा धर्म आहे. सेवा धर्म. आणि आपल्या शेगावला एक बघा, बाळाभाऊ महाराजांच्या समाधीच्या तिथे एक जुनी पाटी असायची, बघा हिंदीमध्ये ती पाटी असायची. मला त्यातला काही मजकूर आठवतो, आता तो नाहीये, ती पाटी दुसरीकडे लावली असेल कदाचित, पण ती पाटी हिंदीमध्ये होती आणि तिथे लिहिलं होतं शेगावला की महाराज मन का हेतु देख कर सेवा का मौका देते थे. महाराज मन का, भक्ताच्या मनाचा हेतु देख कर सेवा का मौका देते थे, म्हणजे सद्गुरूंच्या गजानंद महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजांच्या सेवेसाठी कोणालाही सादर होता येईलच असं नाही. त्यांना मंजूर असेल तर तुम्ही शेगावला जाता, त्यांना जर मंजूर असेल, त्यांची जर स्वीकृती असेल तरच तुमचा 125 रुपया त्यांच्या पेटीमध्ये जातो, त्यांना जर मंजूर असेल तरच तुमच्याकडनं पारायण होतं, त्यांना मंजूर असेल तरच ते तुमच्याकडून सेवा घेतात, अन्यथा त्यांचा थाक पत्ताही ते लागू देत नाही. तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये खुशाल राहा, सुखी राहा. म्हणून महाराजांचं एक वाक्य आहे, जो माझा असेल त्याच कार्य होईल, इतरांची ना जरुरी. अतिशय महागड दैवत आहे अहो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून ज्यांना आपण विनवलेलं आहे आणि आपण ते बिरुद म्हटलो, 10 नावानी बिरुद म्हणतो, हे साधं आहे का? त्यांचं होण्यासाठी जन्मोजन्मीचं भाग्य लागतं. तुम्ही आम्ही शेगावच्या गजानन महाराजांच्या सावलीमध्ये उभे आहोत, काही एका जन्माची कमाई नाही, काही ही पूर्वजन्माची कमाई आहे. आणि ती पूर्वजन्माची कमाई आपल्या पाठीशी उभे असल्यामुळं कित्येक जन्मानंतर या सद्गुरु रायांच्या सावलीमध्ये आपण आलो बरं, अन्यथा काही धडगत तिथे लागत नाही. इच्छा असूनही, पैसा असूनही, अनुकूलता असूनही, आणि तुम्ही शेगावच्या जवळ जरी असाल ना, तर शेगावला जाण्याची वृत्ती किंवा तुम्हाला ती संकल्पना सुचणारच नाही, सुचणारच नाही. तुम्ही काही म्हणा, आणि ज्यांना सुचतं ना किंवा ज्यांना अनुकूलता नस, प्रतिकूलता असेल, ज्यांना अडचण आहे आणि महाराजांच्या मनात आलं की माझ्या या भक्ताला बोलून घ्यायचा, ओढून आणतात ते, ओढून आणतात. आणलं ना भास्कर महाराजांना, स्वतः सद्गुरु राय तिथे गेलेत, आलं ना, आणलं ना बाळाभाऊला, आणलं ना आमच्या बंकटलालांना, सगळ्यांना जवळ आणलं. आणि आजही या पुढेही ज्यांची सेवा स्वीकारायची असेल, आमच्या चंदू मुखीनाथचे कानोले महाराजांनी स्वतः मागून खाल्ले. महाराज म्हणाले, चंदू गरीब बिचारा, मला हे आंबे नकोत. आणि त्या कोणी खडी साखर घेते, ते कोणी आंबे देते. अशा वेळेला महाराजांनी चंदूकडे निर्देश करून म्हटलं की चंदू, तुझ्या उतरणी मधली 2 कानोली मला दे, मला ते हवे आहेत. गरीबाच्या घरी कुठे कानोले मला सांगा. पण महाराजांना कानोलेची सेवा
त्या गरीबाची हवी होती. चंदूने आणलेत, ज्यांची सेवा घ्यायची आहे ना त्यांची सेवा महाराज घेतात. आणि त्यांनी सेवा सादर करावी यासाठी तेवढी संपन्नता ही त्याला प्रदान करतात. गणेश अप्पा अमरावतीचे आणि चंद्राबाई यांना पूजा करायची होती ना, खापर्डे सारख्या महान श्रीमंत भक्तांकडे जी पूजा झाली ती ते बघत होते. मनामध्ये होत आपल्या गरीबाच्या झोपडीमध्ये एवढा मोठा संत कसा येणार, पण चंद्राबाई भावभोळी भक्ती ना अमरावतीची, तिला असं वाटलं की कीर्तनकार पुराणामधले सगळे दाखले असे आहेत की गरीबाचा देव असतो, देव भावाचा भुकेला आहे आणि माझ्या मनामध्ये हा भाव आहे. महाराजांनी ती सगळी पूजा श्रीमंताच्या घरची स्वीकारली आणि गणेश अप्पाकडे कुठेतरी कोपऱ्यात उभे असतील त्याच्याकडे जाऊन म्हणाले की चल बाबा तुझं घर किती दूर आहे, मला तुझ्या घरी यायचं आहे, तुझी पूजा घ्यायची आहे. आणि महाराज आले बरं सेवा स्वीकारण्यासाठी, स्वतः सद्गुरु येतात. पण त्यासाठी आम्हाला त्या चंद्राबाई सारखं, गणेशाप्पा सारखं, त्या चंदू मुकीन आणि त्याच्या पत्नी सारखं आणि आमच्या बंकटलाला सारखं, भक्त राज भास्करासारखं व्हावं लागेल. मग ते येतात तुम्ही कसे असा. सद्गुरूंची भक्ती करण्यासाठी कुठल्याही श्रीमंतीची आवश्यकता नाही, कुठल्याही शारीरिक ऐपतीची आवश्यकता नाही, कुठल्या ज्ञानाची विज्ञानाची आवश्यकता नाही. बरं, एवढं सोपं तुका म्हणे केली सोपी पायवाट, इतकी सोपी पायवाट आपल्यासाठी आदर्शवत आहे. बंकटलाला महाराजांचं पहिलं दर्शन झालं, मला तो प्रसंग फार आठवतो. ज्या वेळेला पहिलं दर्शन झालं असेल म्हणजे पहिल्यांदा या निराकार असलेल्या देवानी साकार होऊन शेगाव निवडलं, काही इतर गावं कुठे नव्हती का या पृथ्वी तलावर असतील ना, पण शेगाव निवडलं आणि त्यातही पहिलं दर्शन, पहिला दृष्टिक्षेप कृपा कटाक्ष कोणावर टाकला तर बंकटलाला टाकला. तो मागवतीस मागवत्य सप्तमीचा हीच वेळ असेल, 12 वाजताची वेळ. वातुरकरांकडे जेवणासाठी लोक येत आहेत आणि बंकटलाला देखील निमंत्रण आहे. बंकटलाल गावाला धरून होते, बंकटलालामध्ये देवभक्ती होती. मी जो मुद्दा घेतला ना की भक्तिभाव, म्हणून नाना महाराजांच्या वंशामध्ये जन्मलेले देविदास पातुरकरांचा घरचा जरी, त्यांच्या मुलाची जरी ऋतुशांती असेल आणि घरगुती जरी जेवणावळ असेल तरी प्रसाद म्हणून ती आपल्याला प्राप्त होते आहे, असा भक्तिभाव घेऊन बंकटलाल घरून निघालेले आहेत. पातुरकरांचा वाडा आणि बंकट सदन हाकीच्या अंतरावर आहे असं म्हणाले की हरकत नाही, पण येताना सोबत दामोदर पंत आहेत. म्हणजे बंकटलाल सगळ्या गावामध्ये सगळ्यांच्या मध्ये मिसळून होते आणि शास्त्राला संमती देणारे होते, शास्त्रानुसार त्यांचं आचरण होतं. एवढा मोठा प्रतिष्ठित साहूकार, प्रतिष्ठित असतील ना, त्यांची सोन्याची पेढी होती हो, आणि एवढा मोठा प्रतिष्ठित साहूकार, पण तो पितांबराशी पण समानतेने बोलतो, मित्र म्हणून बोलतो, श्रीमंतीचा कुठला डौल नाही, कुठला काही नाही. आणि असेच दामोदर पंतांच्या सोबत जात असताना आपल्या त्या वटवृक्षाखाली येतात आणि सहजपणे पंकटलालाचं लक्ष उजवीकडे असलेल्या एका अशा जागेवर जातं की तिथे उष्ट्या पत्रावळीचा ढीक टाकलेला आहे. जेवणाच्या पंक्ती उठतायत आणि उष्ट्या पत्रावळीचा ढीक तिथे टाकला जातो आणि तिकडे उजवीकडे नजर पडली आणि उजवीकडे नजर पडल्यानंतर बंकटलाल थबकलेत. बंकटलालाचं प्रारब्ध जागं झालं. ज्या वेळेला सद्गुरूंची भेट व्हायची असते ना त्याला कर्मसाम्य दशा म्हणतात. ती कर्मसाम्य दशा जुळून येते आणि ती कर्मसाम्य दशा जुळून आली ना की तुम्हाला ती नियती उभं करते. नाहीतर अनेक लोक गेले होते त्या वाटेने आणि एखादा याचक, एखादा भिक्षुक हा गावामध्ये येणे हा काही नवीन गोष्ट नव्हती ना. सहजपणे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष सहज झालं असतं तर चाललं असतं, पण बंकटलाल थबकले आणि त्यांनी बघितलं आणि कुठल्या दृष्टीने बघितलं. कदाचित पहिली अचंबित दृष्टी असेल, चकित करणारी दृष्टी असेल, कारण की महाराजांचं जे काही रूप होतं ना, महाराजांचं काही तेज होतं ना आणि महाराजांचा जो आविर्भाव होता ना हा दुर्लक्षित करण्यासारखा नव्हता. बरं,
म्हणजे एखादं देवत्व आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आलं तर त्याच्याविषयी जागरूक राहण्याचं आवाहन बंकटलालाकडे होतं. आणि बंकटलालाने बघितलं तर महाराज आपल्या निजानंदामध्ये निमग्न होते. अहो पहिलं रूप बंकटलालाने पाहिलं असेल, धार धार नाक, दृष्टी नासाग्री स्थिर झालेली की जी योगियाची दृष्टी आहे. महाराज बसलेले होते, महाराजांच्या अंगामध्ये एक जुनी पैरण किंवा एक बंडी की जी मळलेली जुनी जुनाट असलेली अशी होती. एक वस्त्री होते महाराज, म्हणजे एक वस्त्र सोडलं तर अवघे दिगंबर होते. महाराज आपल्या विशिष्ट अशा लकबीनी इथे बसलेले आणि त्यांच्या आविर्भावामध्ये मग्न होते. तेही जगा वेगळं होतं. सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर जे आपपर भाव असतात, म्हणजे माझे भाव माझ्या विकारापोटी प्रकट झालेले आहेत, मला माझ्या स्वार्थापोटी होणारा आनंद देखील एक विकाराचंच प्रतीक आहे ना. हो, मला कोणी जर तुम्ही खुशामत माझी केली तर माझा चेहरा उजळून येतो, आणि माझी नालस्ती केली तर माझा चेहरा मलूल होतो. साहजिकच आहे, म्हणजे तुमच्या आमच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव हे आपपर भाव आहेत, म्हणजे आपले आणि परके भेदामधले भाव आहेत. आणि महाराजांना, महाराजांचं तर सगळं भेदरहित होत, त्यांना तुमचा आमचा हा प्रकारच नव्हता. देवाकडे स्वतःचं मन कुठे असतं, स्वतःचा स्वार्थ कुठे असतो, निर्मन असतात, उन्मनी अवस्थेमध्ये असतात. आणि असा चेहरा आणि असे भाव बंकटलाल पहिल्यांदा बघत होते. यासाठी थोडासा असा विश्वास निश्चितचपणे आपल्याला मिळतो की बंकटलालांनी याच्या आधी शास्त्र पाहिलेलं आहे, कीर्तन ऐकलेली आहेत, आणि देवभक्तीचा वसा त्यांच्या घरामध्ये भवानी रामापासून जो चालत चालत आलेला आहे, श्रद्धाभाव तेथे अधिष्ठान पाहिजे असं समर्थ म्हणतात, ते अधिष्ठान देवभक्तीचं त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूंची खून ओळखता येते, याला पूर्व तयारी आपण म्हणू. आणि त्या पूर्व तयारीच्या मनाने किंवा आत्मिक दृष्टीने बंकटलालांनी महाराजांकडे बघितलं. अरे चर्या वेगळीच आहे, आविर्भाव वेगळे आहेत, बसणं आणि सगळ्या शरीराचं चलनवलन वेगळं आहे, पेहराव वेगळा आहे. बंकटलालांनी आणखी दृष्टीने इकडे तिकडे बघितलं तर दोन फक्त वस्तू महाराजांकडे होत्या, एक चिलीम आणि तीही कच्ची चिलीम, स्वतःच्या हाताने घडवलेली अशी चिलीम, आणि पाणी पिण्यासारखा आधाराला असावा म्हणून एक तुंबा भोपळा, म्हणजे तो धातूचाही नाही. याचा अर्थ महाराज दुरून कुठून आलेले आहेत. महाराज कुठेतरी तपस्वी पण वाटतात कारण की तुंबा आहे. महाराज कुठल्या तरी अशा प्रांतामधून आलेले आहेत की जो प्रांत आपल्या प्रांताच्या पलीकडचा आहे, कच्ची चिलीम आहे. आणि महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव हे आपण नेहमी जे स्वजन पाहतो त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. याचा अर्थ महाराजांचं व्यक्तिमत्व जनसामान्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं आहे. हे बंकटलालांनी किती वेळ मिळाला हो बंकटलालाला, इतकं किती पटकन चिंतन उभं राहिलं. या चिंतन उभं करण्यासाठी बंकटलालाच्या मनामध्ये आधीची साधना निश्चित असेल, दैनिक साधना निश्चितच असेल. रोज पूजा का करायची की केव्हा ना केव्हा तरी तो भगवंत आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचा आराध्य यानं त्या निमित्ताने भेटतच असतं, पण ते ओळखणं मात्र त्या व्यक्तीच्या साधनेवर किंवा सातत्यावर किंवा रोजच्या, म्हणून रोज आपण जे अन्निक म्हणतो ना आपण, काही का असे ना, ज्याला जे जे आपला व्यापार सांभाळून करायचा असेल, तुम्ही नुसतं सूर्याला नमस्कार जरी केला ना नारायण म्हणून, आणि तेवढंच तुमची एका सेकंदाची साधना असेल ना, पण ती सातत्याने करायला पाहिजे. आणि त्या सातत्यापोटी आपल्यामधून जे आविष्कृत होतं ना आपलं व्यक्तिमत्व, आपली दिठी, ती आपल्या भगवंताला ओळखण्यासाठी कामात येऊन येते. बंकटलालाच्या कामात आली, पंतांचा हात धरला, पंतांना स्तब्ध केलं. पंत जरा बघा बरं, दामोदर पंतही बघतायत बंकटलाला, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. मग दोघांचा आपसामध्ये थोडासा विंची विचार झाला असेल, हा कोणी याचक असेल, आपल्या मनामध्ये साहजिकच आहे पहिले विकल्पच येतात. बघा नको आहे ते मनामध्ये येतं, भुकेलेला असेल, भिकारी असेल, वेडसर असेल, नाना प्रकारच्या कल्पना बंकटलालाच्या आणि पंतांच्या मनामध्ये त्यावेळेला आलेल्याच असतील, निश्चितच आले असतील. पण मग एका एका विकल्पाला त्याचं निरसन करण्याचं दुसरं देखील तार्किक मनामध्ये उभं राहिलं सायमल्टेनियसली सोबत सोबत. कसं राहिलं की हा जर वेडा असता किंवा भुकेला असता तर दाराच्या तिथे त्या चौकटीवर तिष्ठत मला द्या मला द्या म्हणून राहिला असता, भुकेला असता तर
मात्र वसा 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 खात असता इथे तर महाराजांचं वागणं कसं होतं की एका पत्राळीवर पत्राळीला उचलायचं मनोभावे आदरपूर्वक आणि तिच्यावरतं शीत आनंदाने घ्यायचं आणि आपल्या मुखामध्ये ते प्रतिष्ठापित कळा करायचं, ढकलायचं नाही, ठेवायचं नाही. जणू काही त्या अन्नाचा झालेला अवमान आपल्या रक्तांच्या माध्यमातून या सर्व अज्ञानी जनांनी तुझा अवमान केलाय हे अन्न देवता, म्हणून मी तुझी क्षमा मागतो आणि तुला माझ्या मुखामध्ये मुखासनी विराजमान करतो. बरं, अशी जणू काही महाराज त्या अन्न परब्रह्माची पूजा साधत आहेत असं वाटत होत आणि ते विलोभनीय होत. बंकटलाने बघितलं की हा भुकेलेला नाहीये, हा वेडसर जर असता तर याचा पेहराव बघा, एक वस्त्र आहे आणि बाजूला तुंबा आहे, चिलीम आहे. साधारणपणे असता तर आपल्या प्रपंचाकडनं मागून घेतलेल्या वस्तू याने पांघरल्या असत्या, पण कुठलाही लवलेश नाहीये याचा अर्थ हे व्यक्तिमत्व वेगळं आहे. दोघांचं एकमत झालं आणि मग महाराजांच्या समोर दोन पावलं गेलेत आणि तिथे गेल्यानंतर एकदम महाराजांना बोलतं केलं नाही. मला एक फार मोठं आश्चर्य वाटतं, बघा एवढा मोठा साहूकार त्यांनी पटकन आवाज देऊन आरेकारीच्या भाषेमध्ये महाराजांना जर मोठ्या स्वरामध्ये विचारलं असतं तरी त्याचं व्यक्तिमत्व तेवढं प्रतिष्ठित होतं हो. पण इथे बंकटलालांनी या सगळ्या गोष्टीच्या अभ्यासानंतर स्वतः विनयशीलतेने दोन पावलं समोर जाऊन नतमस्तक होऊन आदरपूर्वक त्यांना आपल्याशी आपल्याकडे बघण्यासाठी आणि आपलं श्रवण त्यांनी करावं आवाज यासाठी विनंतीपूर्वक अर्जव केलेलं आहे. आणि ज्यावेळेला महाराजांच्या जवळ गेलेत त्यावेळेला बंकटलालाचं म्हणणं काय होतं माहितीये का, की या उष्ट्या पत्रावेळी वर जेवण्याच्या ऐवजी ताजी पत्रावळ आपल्यासाठी आणतो ना, या हेतूनी बंकटलाला समोर गेले आणि आपल्याकडे त्या विभूतिमत्वाचं लक्ष आकृष्ट करण्याचा विनयशील प्रयत्न केला. तोपर्यंत पातुरकरांकडे निरोपी गेला, ताजी पत्रावळ पण आणल्या गेली, हा सगळा कथा भाग आपल्या सगळ्यांना माहित आहे. महाराजांनी ती पत्रावळ पण स्वीकारली, पण महाराजांनी काय केलं माहितीये का, पुन्हा त्याचा काला केला. ताजं अन्न आणि हे शिळ म्हटल्यापेक्षा उष्ट टाकून दिलं, अवहेलना केलेलं, अवमानित केलेलं अन्न त्याच्यामध्ये मिसळलं, सगळी पक्वाने एक केली, काही आवडनिवड महाराजांना उरली नाही आणि महाराज आनंदाने ते जेवतायत. आता बंकटलालाची मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंकटलालाची कर्तव्य बुद्धी श्रोते हो जागी झाली. आपलं औत्सुक्य असतं चौकामध्ये, शहरात असू द्या, खेड्यामध्ये असू द्या, एखादा असा जर अद्भुत प्रसंग जर घडला ना तर आपण एक सहज काय म्हणू आपण क्युरियॉसिटी, एक आपण जिज्ञासू वृत्तीनी आणि एक सहज मौज म्हणून त्याच्याकडे पाहतो ना की काय घडते ते बघू तर खरी. पण इथे बंकटलाल या कृतीकडे मौज म्हणून किंवा जिज्ञासू वृत्ती म्हणून बघत नाहीत, कर्तव्य बुद्धी आहे. आणि ती कर्तव्य बुद्धी अशी आहे की मी या गावाचा एक प्रतिष्ठित नागरिक आहे आणि माझ्या गावामध्ये आलेल्या मग तो पाहुणा असू द्या किंवा याचक असू द्या, साधू असू द्या, संत असू द्या किंवा कोणीही अधिकारी असू द्या, त्याची बर्दाश्त ठेवणं, त्याची वास्तपुष्ट करणं, विचारपूस करणं हे माझं कर्तव्य आहे. मी जर या गावाचा नागरिक सुज्ञ प्रतिष्ठित श्रीमंत नागरिक असेल तर. श्रोते हो, या कर्तव्य भूमिकेमधून बंकटलाल महाराजांशी बोलते झाले, बरं सामोरे गेले, बरं की असं उष्ट्या पत्राळीवर एवढा तेजपुंज व्यक्तिमत्व हे जर जेवत असेल तर माझ्या या शेगावचा आणि माझा शेगावकर म्हणून जो काही लौकिक आहे त्या लौकिकाला काय अर्थ आहे. कर्तव्य बुद्धी जागी झाली आणि त्या कर्तव्य बुद्धीपोटी बंकटलाल समोर गेलेत, म्हणजे कर्तव्याची जाणीव भक्तिभावाला असणे हे बंकटलालाच्या व्यक्तिमत्वातून माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकाला शिकण्यासारखं आहे. बरं, त्या कर्तव्य बुद्धीने गेलेत आणि सांगितलं की महाराज ताजा हणुका खायला. मग महाराजांनी सगळा तो प्रकार एकत्रित केला आणि मग महाराजांनी मग बंकटलाला वाटलं की ही व्यक्ती जर असं उष्ट आणि खरकट जर खात असेल तर पाणी लागेल आणि पाणी लागेल आणि जवळच हे हौद होता, हाळ होता, त्या हाळातलं जनावरं पिणारं पाणी याने न प्यावं हे बंकटलालाच्या मनामध्ये थोडस शंका चुकचुकली. बरं, आणि म्हणून त्या पोटी महाराजांना विनंती केली की महाराज ठीक आहे तुमची
जी काही इच्छा आहे तसं जेवलात, पण पाणी मात्र आमच्याकडून ताजं आणि सुवासिक घ्या. बंकटलालने म्हणून महाराजांना की महाराज पाणी मी आणू का अशी अनुमती मागितली. तेव्हा महाराजांनी बंकटलालाकडे त्या दोघांकडे बघितलं, पहिला दृष्टिक्षेप, अहो ज्यांच्या दृष्टीने आपला जन्म सफल होईल असं म्हणतात. की महाराज कोणाकडे बघत नसत, कारण की महाराजांच्या नजरेमधलं तेज सर्वसामान्य लोकांना सांभाळण्यासारखं नव्हतं. बरं, आजही तेजपुंज एखाद्या हिमालयातल्या साधूकडे किंवा एखाद्या आपल्या सद्गुरुराईंकडे तुम्ही डोळ्याकडे बघू शकत नाही. तपससाधनेचं तेज त्यांच्या डोळ्यातून आपल्या डोळ्यामध्ये ज्या वेळेला आपण सांभाळतो ना, तर ते असह्य होतं, आपल्याला सहन होत नाही. बरं, आणि असा की ज्यांच्या एका दृष्टिक्षेपामधून अनंत जन्माच्या पाप राशी जळून जातील असा दृष्टिक्षेप बंकटलालाकडे पडला. पहिले रोखून बघितलं, कोणी मला पाण्याविषयी विचारलं असं पाहिलं, आणि बंकटलाल त्या नजरेनीच पहिल्यांदा शुद्ध झाले. जे काही एवढस असेल किलमिश स्वाभाविकच आहे, ते पूर्ण केलं. बंकटलाल नतमस्तक झालेत, देहभान विसरलेत, आणि महाराज म्हणालेत की या देहाने जर अन्न भक्षलं असेल तर त्याला पाणी पाहिजे. हा व्यवहार तुमच्या सारख्या चातुर्याने जाणला नाही याचं मला आश्चर्य वाटत. अन्न भक्षले देहाने म्हणून त्याचे पाहिजे पाणी. महाराज ओवी दासगणू महाराजांनी फार सुंदर टाकलेली आहे. हे पहिलं वाक्य या चराचराला बंकटलालाच्या निमित्ताने आपल्या सद्गुरुरायाच ऐकायला मिळालं की तुम्ही प्रपंचात पडलेले आहात ना, मग या मायेला तुम्हाला स्वीकारावंच लागेल. तुम्ही काय आणि मी काय, ते मलाही लागू आहे. आणि मग बंकटलाला सगळ्यांनाच वाटलं की बापरे एवढं मोठं प्रबोधन, अहो प्रबोधन दाई आगर, प्रबोधन दाई साठा, प्रबोधन दाई हा सागर आपल्या समोर उभा आहे. सुनील भाऊ एवढं आपलं भाग्य, आणि ते भाग्य बंकटलालाने हेरलं, आणि तोपर्यंत महाराज उठलेही. सुनील भाऊ हा, थोड्या वेळासाठी रेकॉर्डिंग सकाळी गडबड झाली, तुम्ही एक मिनिटा मागे जाऊन परत चालू करा. म्हणजे बंकटलाला जी दृष्टी पडली त्यांच्यावरती ते शुद्ध झाले, बर बर, तिकडनं परत चालू करा इफ यू डोंट माइंड. ओके, धन्यवाद धन्यवाद. बिलकुल 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 बिलकुल. ज्या वेळेला बंकटलालाने पाण्याविषयी विचारलं, निमित्त तेच होत या व्यक्तीने जसं उष्ण खरकट अवहेलना केलेलं पत्रावळीवरच उरलेलं अन्न खाल्लं, तसं पाणी याने आता नको घ्यायला, कारण की जवळच एक ओढा वाहत होता ना. मग बंकटलालाने विचारलं, बंकटलालाने विचारल्यानंतर महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, पहिली दृष्टिक्षेप, पहिला दृष्टिक्षेप केवढा मोठा, की ज्यांच्या नुसता आपण आधी बोललोय, ज्यांच्या नुसत्या दृष्टिक्षेपाने अनंत जन्माच्या पाप राशी जळून जातात, मन शुद्ध होत, चित्त शुद्ध होत, देह शुद्ध होतो, विचार आणि आचारही पवित्र होतात नुसत्या दृष्टिक्षेपाने. त्यांचा दृष्टिक्षेप या चराचरावर बंकटलालाच्या निमित्ताने शिरते हो, त्या बंकटलालाच्या म्हणण्यामुळं प्रश्न केल्यामुळं महाराजांनी पाहिलं, आणि बंकटलालाच्या कडे पाहिल्यानंतर बंकटलाल मात्र देहभान हटून गेले. अहो ती सद्गुरु गजानन महाराजांची दृष्टी होती असं सांगतात, की ज्यांनी महाराजांना त्या काळामध्ये बघितलंय अशी आपल्याकडे बरीचशी लेखन सामग्री पण उपलब्ध महाराजांच्या कृपेने झाली आहे, होते आहे, की त्या काळामध्ये महाराज ज्यांच्याकडे बघत असत ना, त्याच्या सगळ्या आपदाच, त्याच्या सगळ्या विपदाच जागच्या जागी निरसून जायच्या. आजही तुम्ही बघा, शेगावच्या गाभाऱ्यामध्ये आपण गेलो ना, मार लागली, मनामध्ये आपण काहीतरी घेऊन जातो की आज सद्गुरूंकडे हे मागू ते मागू, आहे की नाही. आणि तिथे गेल्यानंतर, गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर ते विलोभनीय रूप, सगळं सुंदर रूप ज्या वेळेला आपण बघतो ना, त्या लीला विग्रहाचं, त्या मूर्तीचं,
तर आपण देहभार हरपून आपण म्हणतो की थक्क होऊन जातो आणि आपल्या जे आपल्या मनामध्ये आपण घरून आणलेले जे प्रापंचिक मागणीचे सूर आहेत ना ते तसेच विरघळून जातात. राम मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर प्रदक्षिणा घातल्यानंतर लक्षात अरे महाराजांना हे सांगायचं राहूनच गेलो आपण, तिथे गाभाऱ्यामध्ये आपल्याला काही सुचलंच नाही, कसं सुचणार तुम्हाला. अहो ज्या वेळेला दृष्टी पडते ना त्यावेळेला तुम्ही तुमचे राहतच नाही, तुमच्या मधल्या शिवत्वाला जाग येते, तुमचं जीवत्व हे देहभान हरपून स्वतःला विरघळून टाकत. आणि जर आज आपण अनुभव घेतो महाराजांच्या लीला विग्रहाचा मूर्तीचा ना, तर त्या काळामध्ये ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष महाराज बघितलेत, महाराजांची दृष्टी ज्या व्यक्तीवर ज्या घरावर ज्या गावावर ज्या प्राण्यांवर पडली ना, त्यांना उद्धारासाठी वेगळा पदर पसरण्याची मागणी मागण्याची आवश्यकताच पडली नाही, आपोआप उद्धार. एक नजर टाका आपण असं म्हणतो ना, माझ्यावर नजर असू द्या बरं असं म्हणतो की नाही आपण बोलत असताना, तर तीच इतकी महाराजांची नजर दिव्य आणि प्रभावी होती. आणि बंकटलालांनी ती नजर झेलली आणि झेलल्यानंतर बंकटलाल तृप्त झाले. तोपर्यंत महाराज उठून उभे राहिले. हा दृष्टांत महाराजांनी सांगितला की अन्न भक्षिले देहाने त्याला पाहिजे पाणी, आणि मग त्याच्यामधून तत्वज्ञानाचा प्रबोध महाराजांनी केला. हा विषय वेगळा की महाराजांच्या बोलण्यामधलं तत्वज्ञान, महाराजांची वाक्य फार कमी आहेत, माफक आहेत, आणि ती दासगणू महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जशा तशी दासगणू महाराज म्हणतात की हे महाराज असं म्हणाले, आणि आपली पण श्रद्धा आहे की महाराज असंच बोलले असतील. आणि त्या बोलण्याचा तो सांगावा जो आहे ना बोलण्याच्या माध्यमातून, त्याच्यावर एक वेगळा अभ्यास उभा राहील, एक वेगळ्या वेगळं व्याख्यान उभा राहील, अनेकांची मतं त्याच्यावर फार मोठी ऐकण्यासारखी राहतील. महाराज त्रोट बोलत असत पण व्यापक असत, की जे आपल्या आपल्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरेल किंवा सहाय्यक ठरेल. महाराज उभे राहिले. उभे राहिल्यानंतर बंकटलाला महाराजांचं दर्शन झालं. अहो सावळी सुंदर मूर्ती, अजान बहु असलेले महाराज गुडघ्यापर्यंत हात पोचत आहेत, 6-6.5 feet उंच आणि पिळदार शरीर यष्टी आणि दृष्टी नासागरी स्थिर झालेली, तुकतुकी सावळी कांती आणि योगी याची ती दृष्टी. महाराज असे उभे राहिलेत ना, तर आतापर्यंत न पाहिलेलं अद्भुत असं विभूतिमत्व, मी व्यक्तिमत्व म्हणत नाही, विभूतिमत्व शेगावकरांना पहिल्यांदा दिसलं. आणि असे उभे राहिले आणि झरकन वळले आणि त्या हौदापाशी पापणी लवेपर्यंत जाऊन पोचलेत. म्हणजे महाराजांची जी देहाची चलनवलनाची गती असायची तर ती अत्यंत वेगवान असायची असं म्हणतात. म्हणजे सामान्य माणसाला महाराजांच्या महाराज जर चालत असतील तर महाराजांच्या समोर सोबत चालण्यासाठी धावावं लागेल. याच कारण मला तर माझ्या अल्पबुद्धीनी नाही फार मोठं तुम्हाला पटेल असं सांगता येणार, पण असं वाटतं की महाराज तुरिया अवस्थेमध्ये नेहमी राहत, म्हणायला शेगावमध्ये, पण त्याच वेळेला कदाचित एखाद्या भक्ताने जर हात दिली तर तिथेही त्यांचं अस्तित्व ते वितरित करत असतील किंवा विचलित करत असतील. तुरिया अवस्थेमध्ये असलेल्या त्या विभूतिमत्वाच्या देहाला सामान्य माणसाच्या गतीसारखं कसं काही चालता येईल मला सांगा. ती गती तर विथ रिस्पेक्ट टू दॅट वेगळीच असणार आहे. म्हणून महाराजांचं चालणं बोलणं बोलणं अबोध असायचं, चालणं वेगवान असायचं, वाटे मारुती तनय पुन्हा जन्मासी आला असं दासगणू महाराज जसं काही वारा पुन्हा मारुती राय पुन्हा आलेले अशा वेगवान चलनवलनाने महाराजांचं धावणं फिरणं बोलणं असायचं, बोलणं अबोध असायचं. कारण की सर्वसामान्यपणे जागृती सुषुप्ती आणि निद्रा ही तीन अवस्था सर्वसामान्य व्यक्तिमत्व लाभते, पण चौथी अवस्था जी तुरिया अवस्था आहे आणि महाराज तर सदा अवधूत होते, हो तुरिया अवस्थेच्या पलीकडे होते, परब्रह्मच होते ते. तर त्यामुळं त्यांचं वागणं हे अद्भुतच असेल ना. आणि ते बंकटलालाच्या आणि सगळ्यांच्या लक्षात आलं, महाराज त्याळापाशी गेले कटाकट पाणी पित आहेत आणि या सगळ्या कृतीला बंकटलाल अभ्यासत आहे. म्हणजे आपल्याला झालेल्या दर्शनाचा चिंतनाच्या माध्यमातून अभ्यास पण व्हायला पाहिजेत आणि तो अभ्यास बंकटलाला चालू आहे. महाराजांच्या समोर आजूबाजूला सगळे गोळा झाले तोपर्यंत बंकटलाल गेलेत
आणि त्या कृतीपोटी हे सगळं महाराज आपलं दर्शन आणि आपलं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी काय मनामध्ये आलं की सगळ्या सगळ्यांना असं वाटलं त्यावेळेला की लोटांगण घालावं आणि बंकट लागला तर वाटलंच वाटलं. लोटांगण घालण्यासाठी कारण की ज्यावेळेला दर्शन आणि मार्गदर्शन मिळतं त्यावेळेला कर्तव्य काय असतं ज्याला प्राप्ती होते की लोटांगण घालायचं. दंडवत दंडवत हा शब्द आपण नमस्कारासाठी वापरतो. खरं तर नमस्कार असा करायचा काही प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञता अशी व्यक्त करायची की एखाद्या दंडाप्रमाणे पटकन आपला देह म्हणजे प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल पण आपला अहंकार आपली प्रतिष्ठा आपला देहभाव आपला जीवभाव हे सगळं सोडून फक्त आत्मभावाने शरणागत होणं म्हणजे दंडवत पडणं. सगळा आधार सगळी ती ग्रॅव्हिटी सोडून त्यांच्या ग्रॅव्हिटीला शरण जाणे हा भाव बंकटलाला त्यावेळेला घेतला आणि तोपर्यंत महाराज वायूच्या वेगाने निघूनही गेले. छोटस दर्शन नाव माहीत नाही गाव माहीत नाही फार मोठं बोलणंही नाही कोणाला विचारावं तर त्यालाही नाहीये आणि यासाठी बंकटलालाची जी आधीची आध्यात्मिक बैठक होती ना ती कामात आली आणि मग सुरू झाला निधिध्यास. आणि तो निधिध्यास कर्तव्यापोटी जन्माला आला. कसे बसे पातुरकरांकडे पंक्तीला पाठ देऊ नये म्हणून जेवायला गेले असतील प्रसाद ग्रहण केला असेल नाना महाराजांचा आणि तिथून मग बंकटलाल सुरू झालं डोक्यामध्ये चक्र की माझ्या गावामध्ये माझ्या शेगावामध्ये आलेलं हे व्यक्तिमत्व विभूतिमत्व आता कुठे असेल. कदाचित भूक पुन्हा लागली तर आणखी एखाद्या उकिड्यावर जाऊन बसतील का एखाद्या आहाराचं आणखी एखाद्या नाल्याचं पाणी पितील का आणि जर पितील तर माझ्या गावामध्ये असा एखादा याचक जर अशा उघड्यावर जर आपला उदरनिर्वाह करत असेल तर माझ्या याकडच्या संपत्तीचा काय उपयोग. श्रोतेहो ही कर्तव्य सामान्यपणे आपण काय करतो की इतरांकडे बोट दाखवतो की पहा बरं लोकांना कसं कळत नाही एवढा मोठा माणूस आला. म्हणजे मी जर तिथे असतो ना तर मी त्या गावच्या पाटलाला त्या गावच्या सरपंचाला त्या गावच्या प्रमुखाला त्या गावच्या श्रीमंताला दोष दिला असता. कसं कळत नाही हो आपल्या गावातल्या नागरिकांना एवढं मोठं आलं त्याची व्यवस्था नको का करायला कोणी त्याला पाणी नको का द्यायला एवढं मोठं उष्ट्यापत्रावर घातलं आपण दुसऱ्याकडे. पण बंकटलालांनी कोणाकडे बोट न दाखवणार सगळी जबाबदारी आपल्याकडे घेतली आणि आपल्याकडे घेतल्यानंतर मग बंकटलाला जो ध्यास लागला ना तो खरा ध्यास निधिध्यास. बंकटलाला महाराजांना घरी आणून शोभेसारखं बसवायचं नव्हतं आपली जी काही प्रतिष्ठा ती काही वाढवायची नव्हती. आपल्या घराचं मंदिर व्हावं आणि लोक आपल्या घरी दर्शनासाठी यावेत सोबत सोबत आपलाही उदो उदो व्हावा हे नव्हतं बरं. खर फक्त कर्तव्यापोटी की मीच हे करायला पाहिजेत आणि या कर्तव्यापोटी बंकटलाल हुरहुर लावून स्वतःच्या मनाला हुरहुर लावून शोध घेत होते. माघवद्य सप्तमीचा दिवस पूर्ण गाव पालथा घातला कोणी म्हणा कोणी काही काही सांगत असे पण ते त्या व्यक्तीविषयी सांगत नव्हतं. याला विचारायचं त्याला विचारायचं ती सद्गुरूंची लीलाच की बंकटलालाच्या मनाचा थाक पाहणे की बंकटलाल किती माझ्या या दर्शनासाठी मार्गदर्शनासाठी किंवा सेवेसाठी स्वतःला पात्र करण्याची कसोटी देतो आहे हे सद्गुरु पाहत असतील. सद्गुरूंची लीला केली ती सप्तमी गेली अष्टमी गेली अहो 2-3 दिवसाचा कालावधी गेला असं आपल्याला पोथीच्या कथेवरून कळतं आणि तिथे गेल्यानंतर बंकटलाला मात्र खूप मोठा कोटी कसं शोधावं काय करावं मनामधली ही तळमळ कोणाला सांगावी. मग बाजूला रामजी पंत देशमुख होते वयाने वृद्ध होते बंकटलालाने त्यांच्या समोर मांडलं. मग बंकटलाला त्या रामजी पंताने सांगितलं की बंकटका तू ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं ना ते कोणीतरी योगी असावे त्यांची दृष्टी अशी होती आजानुभाऊ होते हे तू योगीचं लक्षण मला सांगतो असं वाटतं ते योगी असावेत आणि ते जर दर्शन तुला पुला जर दर्शन झालं तर मलाही सांगशील मलाही दर्शनाला यायचं. त्याच्यामुळे बंकटलालाच्या मनामध्ये आता कर्तव्याची भावना भक्तिभावामध्ये रूपांतर झाली. कर्तव्याची जोड त्याला भक्तिभाव मिळाला आणि भक्तिभाव मिळाल्यानंतर बंकटलालाची हुरहुर आणखी वाढली. अहो अन्न पाणी देखील त्याला रुचेत ना. वडील भवानी राम म्हणाले की बंकटा काय होते तुला
तू असा दुश्चित का होतो आजकाल, तुझं लक्ष नाही, काही व्यापारामध्ये काही तोटा आला का, काही कुरबुर झाली का, काही तब्येत? वडिलांना हे सांगितलं यासाठी नव्हतं की वडील काळजी करतील, आणि कर्तव्य स्वतःच होतं, मला माझं करू द्या, आणि मग जर मी इथे असमर्थ ठेवलो तर इतरांची मदत घ्यायची. मग बंकटलालांनी भवानीरावांना ज्या वेळेला सांगितलं ना, तेव्हा मग भवानीराम म्हणाले, अरे हे जर तुम्हाला आधी सांगितलं असतं तर आपण त्यांना शोध आपण मिळून नसता का घेतला. मग ज्या वेळेला वडिलांची संमती मिळाली ना, त्यावेळेला महाराज गवसल्याचा आनंद बंकटलालाला. भवानीराम दयाळू होते, सज्जन होते, आणि बंकटलाला आई वडिलांच्या त्यांच्या दिनचर्येमध्ये आपल्या भक्तिभावाला लादण्याचं नव्हतं. माझी भक्ती माझं कर्तव्य, मी माझ्या आई वडिलांना कसं लादू? पण मग त्यांची परवानगी मिळाल्यानंतर मात्र हुरूप वाढला. म्हणजे इथे आपल्याला कदाचित असं महाराजांनी 2-3 दिवस बंकटलालांना का बरं असं ताटकळत ठेवलं, कारण बंकटलालाने अजून आई वडिलांची परवानगी मागितली नव्हती. मला सद्गुरु सेवेसाठी परवानगी द्या. अहो साधी सत्यनारायणाची पूजा असली ना तर आपल्याकडे येणारा जो पुरोहित ब्राह्मण आहे ना, तो सांगतो की घरच्या आई वडिलांना नमस्कार करा, कुलदेवतेसमोर विडा पान सुपारी ठेवा, त्यांना निमंत्रण द्या, स्मरण करा पूर्वजांचं, आणि मग आपल्या प्रधान देवते म्हणजे सत्यनारायणाची पूजा करू. म्हणजे आपल्याकडे शास्त्र आहे आणि ते शास्त्र बंकटलाल जोपर्यंत पूर्ण करत नाही, म्हणजे वडिलांची परवानगी जोपर्यंत माझ्या शोधासाठी मिळवत नाही तोपर्यंत बंकटलाला मी तुला पुन्हा कसा दिसू? म्हणून महाराजांनी 3 दिवस बंकटलाला तो निधीध्यास ठेवला. त्याच्या आधीचा प्रसंग जो गोविंदबा टाकळीकरांच्या कीर्तनाचा आहे, तो प्रसंग तो नंतर एकादशीला जो येतो, म्हणजे हा आधीचा नाही त्याच्यानंतरचा प्रसंग, पण आधीच्या प्रसंगाला पुष्टी देतो. ज्या वेळेला भवानीरामाची पसंती मिळाली ना, परवानगी मिळाली ना, त्यावेळेला बंकटलालाचा रूप वाढला आणि मग तो शोध सुरू झाला. आणि शोध सुरू झाल्यानंतर तरी पण त्याची वास्तुपुस्तक सुरूच होती. डोक्यामध्ये विचार जे आहेत त्याच्यामध्ये गजानन महाराज स्थापन झाले होते. पीतांबर नावाचा बंकटलालाचा मित्र होता. मला श्रोते हो इथे बंकटलालाच्या मनाच्या मोठेपणाचं इथे खूप विलोभनीय दर्शन होतं. खरं पीतांबर हे अत्यंत गरीब अवस्थेमधले, पण ते बंकटलालाचे मित्र आहेत आणि दोघेही त्या एकादशीला म्हणजे येणाऱ्या एक सप्तमी नंतर येणाऱ्या एकादशीला मोठ्याच्या शिव मंदिरामध्ये गोविंदबा टाकळीकरांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात आहेत. बंकटलाल आणि पीतांबर संवाद साधत असतील. काय म्हणत असतील बंकटलाल आणि पीतांबरा सप्तमीला? मला जे दर्शन झालं ना पातुरकरांच्या त्या वडाच्या घडाखाली त्या उकिरड्यावर, त्या दर्शनाने मी इतका काही प्रभावित झालो आहे आणि पुन्हा ते दर्शन केव्हा होईल याचा मला ध्यास लागलेला आहे. मग पीतांबर म्हणाले असतील की बंकटा मी तिथे असतो तर बरं झालं असतं, आता पुन्हा आपण मिळून शोध घ्यायचा का, अशी त्यांची. आणि कुठेतरी मन रमत नाही म्हणून कीर्तन ऐकण्यासाठी आले. आणि गोविंदबा टाकळीकरांचा फार मोठा तिथे लौकिक होता, त्यांचं कीर्तन ऐकणं म्हटल्यानंतर फार मोठी उपासना जणू काही. मग शिव मंदिरामध्ये दोघं ज्या वेळेला आले ना, त्यावेळेला महाराजांनी पुन्हा लीला केली. आता कुटुंबाची संमती मिळाली होती म्हणून बंकटलालाचं दुसरं दर्शन दिलं. कडुनिंबाच्या झाडाखाली मंदिराच्या समोर महाराज विराजमान झालेले बंकटलाला दिसलेत आणि दिसल्यासरशी काय केलं, पीतांबराचा हात धरला, अरे पीतांबरा चल, हेच माझे महाराज, हेच आपले महाराज, आणि म्हणून गेले. आणि बंकटलालांनी काही विचारपूस न करताना महाराजांच्या पायापाशी बसले असतील आणि महाराजांना पहिला प्रश्न विचारला की महाराज काही आणि म्हणून पहिला प्रश्न विचारला. महाराजांनी हसून विचारला आणि दस मग आण माळीच्या सदनामधून अर्धी भाकर आणि सूप मागितलं. काय बघा, कोणाकडनं मागितलं? खरं बंकटलालाचं घर तिथून जवळच आहे. कदाचित बंकटलालाच्या मनामध्ये विचार आलाही असेल. काय विचार आला असेल की माझं घर जवळ आहे आणि बेसन भाकरीच का पकवान घेऊन येतो, मी माझ्या घरी तेवढी तजवीज करू शकतो आणि तुमच्यासाठी तत्परतेने आणू शकतो. पण मनामध्ये सद्गुरूंच्या आज्ञेला स्वीकारत असताना
सत्शिष्यानी कधीही आपलं घोड चालवायचं नसतं, मनामध्ये विकल्प येऊ द्यायचा नाही. गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे, गुरुनी जे सांगितलं ना त्याची प्राणपणाने आज्ञा पाळणं. आणि गुरुगीतेच्या सांगण्यानुसार बंकटलाल माझा तयार आहे का, यासाठीच तर सद्गुरुरायांनी त्यांना जवळच असलेल्या महाबेटाळ्यामधल्या एका माळीणीच्या घरून अर्धी भाकर आणि चून आणण्यासाठी. आणि कुठल्याही गोष्टीचा विकल्प मनामध्ये न आणताना, खरं टाळी वाजवले असते तर चार लोक बंकटलालाकडे धावून आले असते, तेवढा प्रतिष्ठित होता, किंवा पितंबरला पाठवलं असतं ना, पण नाही, मला सांगितलेलं आहे. तशाच तत्परतेने, ज्या तत्परतेने आले होते चरणापाशी, त्याच तत्परतेने बंकटलाल उठले आणि त्या माळणीच्या घराच्या बाहेर जाऊन उभे राहिले की माईबाई मला माझ्या महाराजांसाठी अर्धी चून आणि भाकर दे. नेमकी त्यावेळेला तीच तोच पदार्थ तयार करत होती. एवढा मोठा साहूकार आपल्या चौकटीवर, दाराच्या चौकटीवर उभा आहे आणि भिक्षाम देही म्हणून मागतोय. ते हो, प्रतिष्ठेची झूल इतक्या लवकर उतरवता येत नाही, ते बंकटलालच करू जाणे. एखाद्या गरीबाच्या घरी बंकटलाल जात असतील का? आणि जात असतील तर कदाचित अशा भिक्षांदेही म्हणण्यासाठी माझा बंकट प्रतिष्ठेची झूल उतरू शकतो का हे महाराजांना बघायचं होतं. आणि बंकटलाल तर महाराजांसाठी सगळं समर्पित करायचं होतं. त्या बाईलाही आश्चर्य वाटलं असेल, तिचंही भाग्य उदयाला आलं. महाराजांनी पहिल्यांदा कोणाच्या घरचं अन्न घेतलं तर पाचूरकरांच्या घरचं अन्न घेतलं आणि दुसरं या बाईंच्या घरचं अन्न घेतलं. आज आपण महाराजांना जेवायला बोलत होतो की महाराज माझ्या घरी जेवायला या. महाराज म्हणतात तशी सात्मिकता, तसा सच्चा भाव, तसा शुद्ध भाव, तसं समर्पण तुमच्याकडे असेल तर मी मागून घेतो तुमच्याकडून, तुमच्या घरी येतो बरं, अनेक वेशामध्ये येतो. अर्धी भाकर चून घेतलं आणि बंकटलाल धावत आले त्याच वेगाने की पुन्हा हे निघून जातील. तोपर्यंत बंकटलाला तिथे सांग, पितांबराला सांगून ठेवलं की बाबा महाराजांना कुठे जाऊ देऊ नको, बरं थांब इथेच तू. आणि आले आणि महाराजांनी मिटक्या मारत मारत ती भाकर चून भाकर खाल्ली. आणि ती चून भाकर खाल्ल्यानंतर म्हणाले की पितांबराची, मग पितांबराचा अध्याय आहे, त्याला लोटा दिला आणि त्या उन्हाळणाऱ्यावरून पाणी आणलं, पितांबराची वृत्ती शुद्ध केली, पितांबराच्या सेवाभावाला, सेवा धर्माला तिथून महाराजांनी सुरू केलं अनेकांचा उद्धार करण्यासाठी. मग सांगितलं की जा कीर्तन ऐका, गोविंदा चांगला कीर्तन करतो. त्यांना खरं जाण्याची इच्छा नसेल, हे सगळे पुन्हा निघून जातील या भीतीने, म्हणून बंकटलाल महाराजांची आज्ञाधारक पणा बंकटलालाकडे जो होता ती आज्ञा पाळून गेले आणि तिथे कीर्तन ऐकायला लागलेत. भागवताचा श्लोक घेतला होता आणि तसा उत्तरा पूर्वार्ध बोललेत आणि उत्तरार्ध समर्थ त्या कडुनिंबाच्या झाडाखालून, त्या झाडाखालून बोललेत. गोविंदबा टाकळीकर म्हणाले की अहो, या शेगावमध्ये एवढं संस्कृत आणि ते भागवतामधलं आणि ते मुखोद्गत असणार कोण आलाय बा, जरा बघा जाऊन. आणि बंकटलालाकडे निर्देश केला. बंकटलालांना तर तेच हवं, माझे महाराज आहेत. गोविंदबांना सांगायचं होतं पण आता गोविंदबाच म्हणाले, म्हणून गोविंदबाची पडत्या फळाची आज्ञा घेऊन गेलेत. आणि बंकटलाला देखील तेच होतं ना की महाराजांनी आतमध्ये मंदिरात येऊन बसावं. गेलेत आणि विनंती केली. महाराज म्हणाले, तुला सांगितलं ना की मी इथे बसून कीर्तन ऐकतो, जा तू, फालतू पंचायती करू नको. बंकटलाल पुन्हा गेलेत, गोविंदबांना सांगितलं. गोविंदबाला उमगलं, वयोवृद्ध असलेला तो ईश्वरचरणी कीर्तन सेवा समर्पित करणारा बार्शी टाकळीचे क्षीरसागर म्हणून गोविंदबा टाकळीकर आलेत. विणा खांद्यावरचा दुसऱ्याच्या वारकऱ्याच्या खांद्यावर दिला आणि बाहेर आलेत आणि बघितलं सावळ समोर सुंदर परब्रह्म त्याला दिसलं. आणि मग शरणागत झाले, महाराज माझं चुकलं. त्याच्या आधी विनंती पण केली की महाराज आतमध्ये या. मग महाराज म्हणाले गोविंदबाला की गोविंदा, आता तू भागवतामधला हंसगीतेमधला श्लोक घेतला होता निरूपणासाठी आणि काय सांगणार होता की सगळीकडे तो ईश्वर व्यापलेला आहे, आतही आहे बाहेरही आहे. मग मी आत चलावं आणि मी बाहेर नसावं असं कसं काय, कथनी एक आणि करणी एक, इथेच विसंगती दिसते. आणि तुझ्यासारख्या विसंगती जर तुझ्यामध्ये विसंगत दिसली तर तू पोटभऱ्या कथेकरी होशील. आपल्याला नसती पोट भरण्यासाठी कथा नाही करायची बरं, आपल्याला कथा करायची आहे ती आपली मोक्षाप्रत वाटचाल करून घेण्यासाठी. अरे या पोटापासून, या पोटा पोटभऱ्या प्रपंचापासून विलग करण्यासाठी तू कथेचा
संघ आणि व्यासंग धारण केलेला आहे ना, आणि पुन्हा पुन्हा एक कथनी करणी वेगळी. गोविंद बोलायला जे काही समजायचं होतं समजले, नतमस्तक झाले आणि उभे येऊन पुन्हा गादीवर उभे राहिले. वीणा वंदन केलं, वीणेला हातावर घेतलं, ती नारदाची गादी तिला क्षमा मागितली आणि सांगितलं, शेगावकर हो, आज अत्यंत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठा दिवस उजाडलेला आहे, अत्यंत भाग्यकारक क्षण आहे. अहो शेगाव शेगाव नाही राहिलं, आता हे पंढरी झालेलं आहे, पंढरपूर झालेलं आहे. इथे चालते बोलते पांडुरंग आले आणि या व्यक्तिमत्वाला, विभूतिमत्वाला, संतत्वाला सांभाळा बरं, अशी विनंती केली गोविंदबा टाकळीकरांनी. याला प्राणपणाने जपा, जाऊ देऊ नका. अहो निधान योगियांना दुर्लभ असलेलं तुम्हाला अचानक गवसलेलं आहे, आता त्याला दौडू नका. हे शेगाव शेगाव खचितच पंढरपूर, शेगाव शेगाव न राहिले, खचितच पंढरपूर झाले. आजही आपण शेगावला विदर्भाची पंढरी मानतो. 1878 त्या एकादशी या दिवशी, विजया एकादशी या दिवशी मला सांगा की हे जे वक्तव्य गोविंदबा टाकळीकरांनी केलं ते अक्षरशः सिद्ध झालं. म्हणजे आजही आपण पंढरपूर, विदर्भाचं पंढरपूर म्हणून शेगावला म्हणतो आणि चालते बोलते पांडुरंग तिथे आहेत असं म्हणतो. आणि शेगावकरांनी देखील प्राणपणाने महाराजांच्या या संतत्वाचा सांभाळ केला. महाराज ताबडतोब म्हणायची, जी जागा नसेल ती मला द्या, नाही तर मी जातो इथून. महाराजांची भक्ती, तुकाराम महाराज म्हणतात ना भक्ती ही 16 वरची पोळी, हे शेगावकरांनी अनुभवलं. महाराजांची भक्ती संपादन आणि सांभाळणं फार कठीण आहे बरं, अत्यंत कठीण आहे. आणि मग त्या कीर्तनामध्ये ज्यावेळेला अशा एखाद्या अधिकारी, आध्यात्मिक अधिकारी गोविंदबा टाकळीकरांसारख्या व्यक्तीकडनं, रामजी पंतांकडनं ज्यावेळेला व्यंकटलालाच्या कानी गेलं की माझे महाराज योगीराज आहेत, माझे महाराज प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, परब्रह्म आहेत, हे गेलं ना त्यावेळेला व्यंकटलालाचा ऊर भरून आला. कीर्तन संपल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या चरणी सर्वस्व, सहकुटुंब, सहपरिवार, दास आम्ही घरदार, हे या भावनेने नतमस्तक होण्याचं व्यंकटलालाने ठरवलं. आणि बाहेरून पाहत, कीर्तन संपल्यानंतर बाहेरून पाहतात तर महाराज पुन्हा गायब. आणि मग महाराज पुन्हा नंतर 2 दिवसानंतर व्यंकटलाला भेटतात आणि व्यंकटलालाच्या त्या अतिशय तीव्र आणि अतिशय तळमळीला आणि अतिशय मनापासून केलेल्या, चित्तापासून केलेल्या अर्जवाला स्वीकारतात आणि महाराज व्यंकटलालाच्या घरी येतात. तिथे देखील व्यंकटलालाच्या घरी आल्यानंतर महाराज माझे आहेत असं व्यंकटलालाने ठेवलं नाही. व्यंकटलालाच्या घरी महाराजांना ज्यावेळेला स्नान घातलं ना त्यावेळेला 100 घाकरी उष्णोदकाच्या, असं दासगणू महाराज लिहितात ते वर्णन. याचा अर्थ व्यंकटलालाच्या केवळ कुटुंबाने महाराजांची पूजा स्नान पूजा केली नाही बरं, सगळ्यांना बोलवलं. हे गजान महाराज सगळ्यांचे आहेत, हे केवळ माझे नाही आहेत. महाराज माझ्यावर केवळ कृपा नाही, अहो व्यंकटलालांनी महाराजांची कृपा सगळीकडे वाटली हो, काही बंधन नाही. व्यंकटलालाचं 2 मजली घर होतं, वरचा मजला पूर्ण महाराजांच्या ताब्यात. कुणीही केव्हाही या व्यंकटलालाच्या परवानगीचा प्रश्नच नसे. कारण 100 घागरी ज्यावेळेला घातले याचा अर्थ 100 लोक बोलवलेले आहेत, 100 सुवासिनी बोलवलेले आहेत, याचा अर्थ सगळा वेटाळ. आणि शेगाव म्हणजे काही फार मोठा काही गाव होता का त्यावेळेसा, सगळं शेगावच गोळा केलं होतं. आणि महाराजांना सर्वानुमते सगळ्यांनी मिळून केलेली भक्ती आवडते, सामूहिक पारायण आवडतं, सामूहिक प्रसाद आवडतो. महाराजांची आवड निवड जपण्याची आध्यात्मिक चातुर्य व्यंकटलालांनी जपलेलं आहे बरं. आणि महाराज ज्यावेळेला व्यंकटलालाच्या घरून दुसरीकडे कृपा करण्यासाठी जात असत ना, त्यावेळेला व्यंकटलाल संध्याकाळी महाराज येण्याची वाट बघत असे. म्हणजे महाराजांची जणू काही एक घरामधल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीची जशी एखादा घरता करता पुरुष काळजी घेतो ना, तशी काळजी महाराज व्यंकटलाल घेत असत. पिंपळगावला महाराज मध्यंतरी निघून गेलेत, तळमळ लागली शेगाव गावकऱ्यांना, हो 15 दिवस पत्ता नव्हता. मग पिंपळगावच्या लोकांनी शेगावच्या मंगळवारच्या बाजारमध्ये सांगितलं की आमच्या गावाला एक तुमच्या गावासारखा योगी आवली आला. व्यंकटलाला ती बातमी कळली. व्यंकटलाल एकटे नाही गेलेत, सहकुटुंब गेलेत, सपत्नीक गेलेत, पत्नीला सोबत घेऊन गेलेत. मला या गोष्टीचा पहिले उलगडाच होत नव्हता. नंतर महाराजांच्या कृपेने थोडीशी चिंतन असं आलं की शास्त्र संमत एखाद्याला आपण निमंत्रण देतो तर आपण उभयता जायला पाहिजेत. अहो साधं घरामध्ये लग्न कार्य असेल ना, तर अक्षत देण्यासाठी
आपण नवरा बायको मिळून जातो ना, त्या नवरा म्हणजे नवरदेवाचे आई वडील किंवा नवरीचे आई वडील जातात आमच्याकडे लग्न आहे, आमच्या मुलीचं आमच्या मुलाचं आपण या आणि उभयता जातो. आपण पत्रिका देताना श्री सव आपण लिहितो, कारण काय की लक्ष्मी घरातली ती गृहलक्ष्मी आणि तो गृहस्थ मिळून एक शक्ती तयार होते आणि ती परिपूर्ण होते. आणि बंकटलालानी निमंत्रण दिलं होतं, महाराज घरी आलेत पण एकट्याने निमंत्रण दिलं होतं, संपत्तीक नाही असं बंकटलाला कदाचित वाटलं, हा माझा विचार झाला बरं. म्हणून बंकटलाल पिंपळगावला ज्यावेळेला गेले त्यावेळेला बैलगाडी दमणी घेऊन गेले, त्यावेळेला सोबत पत्नीला घेऊन गेले होते बरं. आणि पत्नीला घेऊन गेल्यानंतर मग महाराजांना त्यांनी हात जोडलेत आणि सांगितलं की महाराज कुठेही जा पण मुक्कामाला मात्र माझ्या घरी किंवा माझ्या शेगावलाच राहा. महाराज म्हणाले थट्टे खातीर की तू लक्ष्मी कोंडलेली आहेस, तू धनवंत आहेस, श्रीमंत आहेस आणि त्या लक्ष्मी कोंडल्या असल्यामुळे मलाही कोंडशील अशी मला भीती वाटते. तर आध्यात्मिक चातुर्यता असणारे बंकटलाल म्हणतात की महाराज बरोबर आहे, माझ्याकडे लक्ष्मी आहे बरं, पण ती लक्ष्मी का माझ्याकडे आलेली आहे हे मला सांगू द्या ना. मग बंकटलाल आपल्या आध्यात्मिक चातुर्याने सांगतात की तुम्ही नारायण म्हणून माझ्याकडे येणार होता ना, मग ती आधीच आली ना तुमची व्यवस्था करण्यासाठी. किती सुंदर उत्तर दिलं महाराज, हसले वा, अशी दादी दिली असेल की माझं सद्गुरु स्वरूप माझ्या घरी येण्यासाठी माझ्या पूर्वजांकडनं माझ्याकडे धनसंपत्ती आलेली आहे. केवढा मोठा प्रबोध आहे, तेव्हा आपल्याकडे जर काही मिळालं ना तर ते महाराजांच्या सेवेसाठी आलेलं आहे, तो महाराजांच्या आगमनाचा शकून आहे असं मला साठी समजायला काहीच हरकत नाही. माझी नोकरीमध्ये बढोतरी झाली, मला जमीन घ्यायला मिळाली, मला शेती घ्यायला मिळाली, मला चार चाकी गाडी घ्यायला मिळाली, मला काहीतरी साधा मोबाईल घ्यायला मिळाला, माझ्या सद्गुरूंच्या सेवेसाठी साधन मिळालं आणि त्या साधनाची सुचिता आपल्या सद्गुरूंच्या स्मरणाने करून घ्यावी असं बंकटलालाचं व्यक्तिमत्व आपल्याला शिकवत. साधनं घ्या, तुम्हाला अधिकार आहे, या जन्माला आल्यानंतर हे सगळं प्रेयस अनुभवा, उपभोगा, पण श्रेयसाचं भान ठेवून, प्रेयस तुम्हाला प्रिय असलेलं आणि श्रेयस तुम्हाला श्रेय ठरणार ज्यावेळेला आपल्या जवळच्या मग त्या कुठल्याही वस्तू असू द्या, निजी असू द्या, सजीव असू द्या, कुठल्याही असू द्या, त्या सद्गुरूंच्या सेवेसाठी जर आपण संकल्पित केल्यानं तर त्या साधनाला आपोआप सुचिरभूतता येते आणि ती सुचिरभूतता बंकटलालाकडे ओतप्रोत होती. महाराज प्रसन्न झाले, घरी आलेत, बंकटलालाकडे राहिले नाही. एक दिवस म्हणतात की आता मारुतीचा उत्सव आला आणि मी आता जाणार आहे बंकटलाला सोडून, बंकटलालाच घर सोडून जाणार आहे. मला सांगा, मी तिथे स्वतःला इमॅजिन करतो की मी तिथे असतो तर मला किती मोठं दुःख झालं असतं. ज्याच्यासाठी मला निधीध्यास लागला, ज्याच्यासाठी मी सर्वस्व अर्पण करू इच्छितो आणि करतो आहे, तेच म्हणतात की तुझं घर मला आता काही नको आहे, मी मारुतीच्या मंदिरा म्हणजे काहीच व्यवस्था नाही आहे, तिथे मी जातो आहे. कारण की तिथून नंतर मध्ये भास्कर पाटील पण आले, हा आपल्या कथेमध्ये नंतर येतात गजान विजय ग्रंथामध्ये. पण पाटील मंडळीवर पाटील मंडळींना कृपा प्रसाद करायचा होता ना, त्यासाठी महाराजांना जाणं भाग होत. अशा वेळेला बंकटलाल तयार होतात. अहो ज्या चरणासाठी सगळा आटापिटा केला तेच चरण म्हणतात मी दूर दूर जाईल, जसं पितांबराला झालं असेल तसं बंकटलाला आधी झालं. आणि मग तिथे महाराजांना बघायचं होतं की बंकटलालामध्ये जे समर्पण आहे ते पराकोटीचं आहे. ज्या वेळेला मोक्षही आपण सोडून देतो, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देसदा तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मोक्षालाही नाकारलं. हे मोक्ष मागण्यासाठी खरं तर सगळं असतं आणि तोही नाकारण्याचं केवढं समर्पण, केवढी पराकोटीची वैराग्याची ही बाजू झाली मला सांगा बरं. आणि ती बंकटलालाकडे आहे का ही लीला महाराजांनी असली. आणि बंकटलाल त्याच्या आध्यात्मिक बळावर म्हणाले की महाराज जशी तुमची इच्छा. महाराज म्हणालेच होते की ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी मी तुझ्या म्हणण्याखाती येईल बरं, मी तुझ्यापासून काही दूर नाही, तुझ्या हृदयामध्येच मी आहे. अरे घरामध्ये असणे नसणे ही भौतिकता किती बंकटलाला, तू माझा झाला मी तुझा झालो. शिष्य हा सद्गुरूंचाच एक रूप असतो आणि सद्गुरु हे शिष्याच्या मनोभावाला ओळखूनच असतात, त्यासाठीच तो देह धारण केला बंकटला बंकटा. आणि मग तो विरह त्या बळावर त्या त्यागावर बंकटलाला पोचवता आला.
महाराजांच्या पाशी काय मागावं की महाराज एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची शक्ती द्या, भोग सहन करण्याची शक्ती द्या, तर मागतोच आहे. पण जे मला अति प्रिय वाटत ना त्याचा देखील क्षणी प्रसंगी त्याग करण्याची ताकद मला द्या. श्री व्यंकटलाला महाराजांनी दिली. अनेक अनेक मुद्दे आहेत पण वेळेचा आपल्याला अवधान ठेवावं लागेल. आणि खरं सांगू का व्यंकटलालाच्या या लीलामधून, व्यंकटलालापासून तर श्रींचा उपासना धर्म असं आपण याला नाव जर दिलं या अभ्यासाला, म्हणजे माझ्या अभ्यासाला मी काय नाव दिलं, श्रींचा सेवा उपासना, म्हणजे श्रींचा उपासना श्रींच्या उपासनेमधला सेवा धर्म, त्याच्यामध्ये व्यंकटलालाची सेवा, मग नंतर भास्कर महाराजांची सेवा, पितांबराची सेवा, मग बायजाबाईंची सेवा, पुंडलिकांची सेवा, बाळाभाऊची सेवा, भाऊ कवरांची सेवा, आणि या सगळ्या सेवेचं अध्ययन जर माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी केलं ना तर माझ्या सेवेला एक विशिष्ट प्रकारचं भावबळ मिळतं, अवधान मिळतं, आणि केव्हा तरी माझे महाराज माझी सेवा त्या दृष्टीने स्वीकारतील आणि जो माझा असेल त्याचेच कार्य होईल. आणि आपलं काय कार्य आहे आपल्याला माहीतच नाही आहे. दासगुरु महाराज सुंदर म्हणतात, काय आहे माझ्या मनी ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कार्य तुझू लागून बोलू जाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी ती ती पूर्वसी श्रीहरी श्रीहरी ऐसे पुराणा भितरी आहे आहे वर्णन बहुस आलं. माझ्या मनामध्ये मला काय माहितीये कसं काय येणार, मी कुठे जाणार आहे काहीच माहित नव्हतं ना, आणि मला माहित नाही पण आहे तुम्ही जो मार्ग सुचवाल तो माझा मार्ग आहे. फक्त एक करा, तुमच्यापासून दूर करू नका. दासगुरु महाराजांचा एक अभंग आहे, गुरुराया आमची उपेक्षा न करी. दासगुरु महाराजांचा अभंग आहे बरं गजानन महाराजांवर. गुरुराया आमची उपेक्षा न करी, तुझ्या बळावरी आमच्या उड्या, त्रिविध तपासे निरसन करा, आरोग्य शरीरा देऊन या, हात पसरण्याचा प्रसंग न आणि कोणापुढे जनी गजानन, गणुदास म्हणे आनंद वृत्ती, ठेवावी गुरुमूर्ती सर्व काळ. काही आम्हाला नकोय महाराज, तुमच्यापासून फक्त दूर करू नका. आणि ज्या ज्या वेळेला हा प्रपंच आमची कसोटी बघेल त्या त्या वेळेला मात्र तुमचं स्मरण केल्यानंतर एक तुमच्याकडून मिळालेल्या बळाची कृपा त्याचा आशीर्वाद नेहमी द्या. बाकी महाराज बाकी जे काही आहे त्याची प्राप्ती ही क्षणिक आहे, आता उमगून चुकलेलं आहे. आणि तुमच्या या भक्ती मांदियाळेमधल्या भक्त श्रेष्ठांकडनं, तुमच्या भक्त भक्तामधल्या ज्या व्यक्तिमत्वाकडनं जे काही शिकायला मिळतं ना ते अबोध आहे. मी भाग्यवान आहे की मला गजानन विजय ग्रंथ रोज वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. फार मोठे गजानन महाराजांचे भक्त मला रोज भेटतात आणि माझ्या मोबाईलवर त्यांचं जे काही आहे चित्र चरित्र हे माझ्या समोर उलगडतं. त्याच्यापेक्षा आणखी काय मला सांगा, किती सुवर्ण काळ आपल्यासाठी महाराजांनी दिलेला आहे. फक्त एकच मागू की महाराज आम्हाला ना आम्हाधन द्यावे, ना द्यावा मान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान, दे रे मन दे ऐसे तुझसी अर्पाया, योगिया अवलिया स्वामी गणराया. सद्गुरु राया सद्गुरु राया
योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया केला गंगा भारती तीर्थे तारी एले जानरावासी व्याधि मुक्त केला गंगा भारती तैसा द्यावा ठाव आमासे सदया तैसा द्यावा ठाव आमासे सदया योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया काचा जैसा निरसीला ज्वर निरसीला ज्वर कुंडली काचा जैसा निरसीला ज्वर बोधे उद्धरिले वंकट भास्कर तैसे अम्हा लागी या सावराया तैसे अम्हा लागी या सावराया योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया तू होसी संकट त्याची नौका तीरा लाने से जो ध्याई तुझला रे त्याचा तू होसी संकट त्याची नौका तीरा लाने से याशेने तुझला आलो विनवाया या आशेने तुझला आलो विनवाया योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया द्यावे ना द्यावा मान ना द्यावा मान ना आम्हा धन द्यावे ना द्यावा मान चित्ते केवळ तुमचे बैसावे ध्यान तेरे मन दे ऐसे तुझसे अर्पाया तेरे मन दे ऐसे तुझसे अर्पाया योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया योगिया अवलिया स्वामी गणराया सांभरिया मां सद्गुरु राया सांभरिया मां सद्गुरु राया।